जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी विविध प्रश्नांकडे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचं लक्ष वेधलं. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा नियोजन समिती सदस्य जुबेर बागवान यांनी शहरातील विविध विषय मांडले. सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीनं भुयारी वायरिंगचं काम केलं, पण अनेक ठिकाणी हे काम अपूर्ण आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं. चारचाकी हातगाड्या व्यावसायिकांना अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त केले जात आहेत. मालानं भरलेल्या त्यांच्या गाड्या महानगरपालिका प्रशासनाकडून पोलिसांच्या बळाचा वापर करून उचलून नेण्यात येत आहेत. म्हणून चारचाकी हातगाडी व्यवसायाला पर्यायी जागा द्यावी अशी विनंती त्यांनी केली. सोलापुरात कामानिमित्त ग्रामीण आणि शहरातील नागरिक, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, विशिष्ट बँका आणि शासकीय कार्यालयात येतात. या ठिकाणी पार्किंग केलेली वाहनं टूविंग करून पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून उचलली जातात. हा अन्यायकारक प्रकार आहे. वास्तविक पाहता पार्किंगची व्यवस्था करणं हे संबंधित शासकीय कार्यालय, बँक आणि दवाखान्याची जबाबदारी असताना त्याऐवजी वाहनधारकांना जबाबदार धरलं जातं. हा प्रकार त्वरित थांबवावा. या प्रकारातून राज्य शासनाची आणि पोलीस यंत्रणेची नाहक बदनामी होऊन सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला चाट बसत आहे. सोलापूर महानगरपालिका हद्दीतील गुंठेवारी क्षेत्रातील परवाने सध्या बंद आहेत. महापालिकेनं बांधकाम परवान्यांसाठी जागेचा मोजणी नकाशा देण्याची अट ठेवली आहे. भूमी अभिलेख विभागातून वेळेवर नकाशा मिळत नाही. मोजणी विभागातील लोकांना तातडीनं आदेश दिले पाहिजेत. शहराच्या हद्दवाढ भागात ड्रेनेज लाईनची कामं अपूर्ण आहेत. ज्या कंपनीनं काम घेतलं अशा कंपनीवर कारवाई झाली पाहिजे. शहरातील कामं त्वरित पूर्ण व्हावीत अशी लक्षवेधी सूचना नियोजन भवनाच्या सभागृहात जुबेर बागवान यांनी मांडली. सोलापूर शहरामध्ये 2-3 वर्षांपासून कोरोना कालावधीमध्ये अनेकांचे व्यवसाय बदलले आहेत, नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यामुळे लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यातून छोट्या मोठ्या हातगाड्या लावून आपले उदरनिर्वाह करत असणारे हातगाड्यावाले गरीबांना अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांच्या व्यवसाय उद्ध्वस्त केले जात आहेत. मालाने भरलेले त्यांच्या गाड्या महानगरपालिका प्रशासन म्हणून पोलिसच्या बळावर त्यांना पकडले जात आहेत. मामा हे लोक ज्यांना दोन धंदे तर करत नाहीये, चोरीचं काम करत नाहीये, छोट्या मोठ्या व्यावसायिकांना आपण ज्यांना पोलिसांना हाताशी धरून महानगरपालिका प्रशासनाने केला त्यांचं मालाची तिचे गाड्या ज्यांना पकडण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. अशा हातगाड्या व्यवसाय बंद पडल्यामुळे तुझ्यासमोर दुसरा मार्ग शिल्लक राहणार नाही बाबा. ते लोक गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारतील, त्यामुळे त्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना रोड करण्याची जागा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. आता मामाचा शेवटचा मुद्दा असा आहे, सोलापूर शहरातील कामानिमित्त ग्रामीण भागातील व शहरातील नागरिक कामानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, विविध बँक व प्रशासकीय कार्यालय येतात. त्या ठिकाणी पार्किंग केलेली वाहने क्लीन करून पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून उचलली जातात. मामा या अन्यायकारक प्रकार आहे. वास्तविक पार्किंगची व्यवस्था करणे संबंधित शासकीय कार्यालय बंधनकारक करावं व दवाखानी जबाबदारी असताना त्यांच्यावर धंद्यासोबत कारवाई करणे अपेक्षित असताना त्याऐवजी वाहनधारकांना जबाबदार धरलं जातं. मामा